आमच्याकडे 167 नंबरचा एक गुन्हा दाखल आहे. पिठाच्या केसमध्ये अजय जोशी नावाच्या एका इसमाला शुक्रवारी अटक करण्यात आली, त्यानंतर शनिवारी त्याची रिमांड घेण्यात आली आणि तो आमच्याकडे 3 दिवस पोलीस कस्टडी आम्हाला मिळाली. ह्या अजय जोशीची जी पत्नी आहे त्या पत्नीला आमच्याकडे एका महिलेने जिचं नाव आहे रेणुका अमित तिवारी, म्हणजे ज्या गुन्ह्यातली आरोपी आहे, आता आम्ही जो खंडणीचा गुन्हा दाखल केला त्यातली जी आरोपी आहे रेणुका अमित तिवारी, या रेणुका अमित तिवारीने तिला संपर्क केला आणि तुझ्या नवऱ्याला आम्ही लवकरात लवकर लॉकअपमधनं बाहेर काढतो, माझी एनजीओ आहे, माझी पोलिसांशी ओळख आहे, मी असिस्टंट आहे वकिलाची आणि तिला लवकर बाहेर काढतो असं सांगून तिनं पोलिसांच्या नावाने तिला घाबरवून तुलाही अटक करतील, तुला फरफडत घेऊन जातील केसाला धरून असं तिला भीती दाखवून तिच्याकडनं 1,10,000 रुपयाची खंडणी तिने वसूल केली. त्यामुळे तिच्या विरुद्ध 180/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 384, 385, 389 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तायडे यांना दिलेला आहे. आज तिला कोर्टामध्ये हजर करून तिची पोलीस कस्टडी आम्ही घेणार आहोत आणि या गुन्ह्यामध्ये जो 1,10,000 जो माल गेलेला आहे तो रिकव्हर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यामध्ये या महिलेच्या वरती यापूर्वी देखील एक गुन्हा दाखल आहे. जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये अशाच प्रकारचा एक गुन्हा दाखल आहे तिच्याकडे आणि इतर काही पोलीस स्टेशन मधल्या काही लोकांना सुद्धा त्यांनी फसवलं असण्याची शक्यता आहे तशी माहिती आम्हाला मिळत आहे. कारण हिची जी मोडस आहे ही मोडस अशी आहे की पेपरला बातमी वाचते आणि ती बातमी वाचल्यानंतर त्या संबंधित पोलीस स्टेशनला जाऊन अटकेतल्या आरोपीला संपर्क साधून तुला मदत करते असं सांगून त्याच्या नातेवाईकांचे नंबर मिळून मग त्या नातेवाईकांना ती घाबरवून पैसे अशा प्रकारे खंडणी गोळा करते.